त्यालाच यावेळी कळलं की शिंदे साहेबांवर टीका केली जाते, शिवसेनेवर टीका केली जाते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटपामध्ये भरडलं जात. आणि त्याचं कारण कदाचित मी असू शकतो, या भावनेनं जर एखादं ट्विट झालं असेल तर त्याचं भांडवल करण्याची काय आवश्यकता नाही, ती मनापासूनची भावना होती. आणि असा भावनिक आणि संवेदनशील जर खासदार असेल तर मतदारसंघाच्या प्रत्येक कुटुंबातल्या भावनेचा विचार करू शकतो. म्हणून पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा उमेदवार हा शिवसेनेचा असावा. आणि मला फक्त पदाधिकाऱ्यांना एक हात जोडून विनंती करायची आहे, गडकरींची विनंती करायची आहे की आपल्याला जेव्हा पाहिजे असतं ते दुसरे आपल्यावर टीका करतात म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची काय आवश्यकता नाही. आपल्याला आपली ताकद माहिती आहे. अनेक नवीन कार्यकर्ते आज माझ्याबरोबर काम करतात, त्याला देखील एक महत्वाचा किस्सा सांगतो की 2004 मी पहिल्यांदा आमदार झालो. व्यासपीठावर राजन शेटे देखील आहेत, सुदेश मेहकर देखील आहेत, विपिन बंदरकर आहेत, शीतलताई मॉस्कर आहेत, नगरसेविका दिशाताई देखील आहेत. आणि 2005 असा एक प्रसंग आला की आपले 19 नगरसेवक निवडून आले राजांचे, बरोबर ना. आणि आपण सगळ्यांनी आपल्याला 14 एक नगराध्यक्ष असावा अशी मागणी केलेली होती. तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आणि अशी मागणी झाली, आपली मागणी ती धुडकावण्यात आली. आमदार होऊन मला फक्त 6-7 झालेले होते. मी राजकीय निर्णय काय ताकदीने घेऊ शकतो हे कदाचित नवीन लोकांना माहीत असेल, पण माझ्या 19 लोकांपैकी 14 नगरसेवक काँग्रेसमध्ये पाठवून मी भाजपाचा नगराध्यक्ष केला होता. हा देखील इतिहास महाराष्ट्रात विसरलेला नाही. आणि म्हणून मित्र पक्षाला भाजपला अनेक वर्षानं, त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना नगराध्यक्ष म्हणून बसवण्याचं काम केलं. त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो. आमच्या कुटुंबाने बसून निर्णय घेतला की आमच्या बरोबर काम करणाऱ्या 14 नगरसेवकांवर जर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे. आणि अशोक बाबा मयेकर त्यावेळी रत्नागिरी नगरीचे नगराध्यक्ष झाले आणि बसीत मृत्यूचा हे त्या नगरीचे उपाध्यक्ष झाले. त्याच्यामुळे मी संयमी आहे असं कोणी गैरसमज करून घेऊ नये. मी संयमी आहे याचा अर्थ मी हतबल आहे अशातला भाग नाही, परंतु आपण सगळे महायुतीमध्ये काम करतो आणि महायुतीचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतात, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी करतात आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा करतात. माझा आवाज येतोय का? माझा माईक बंद झाल्यानंतर देखील उदय सावंतचा आवाज कोण थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा मतदारसंघामध्ये असला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून काल देखील, काल रात्री 12 देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी चर्चा केली, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींशी मी चर्चा केली. आपल्या सगळ्यांच्या भावना कदाचित मला आज ऐकायला मिळणार होत्या हे मला माहीत नाही, परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना प्रातिनिधिक म्हणून मी देवेंद्रजींना आणि एकनाथ शिंदे साहेबांना सांगितल्या आणि ह्याच भावना सांगितल्या की आमचा दुसरा कोणावरही आक्षेप नाही. भाजपा तिकीट मागतंय म्हणून आमचा आक्षेप नाही. त्यांनी बूथ कमिटीची बैठक घेतली म्हणून आक्षेप नाही. त्यांनी बूथ कमिटीची मिटिंग घेत असताना सन्मानानं माझा आणि दीपक केसरकरांचा देखील फोटो त्या पॅनलवर टाकलेला होता, भैयांचा देखील फोटो टाकलेला होता. त्याच्यामुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर काही आपस असण्याचं काही कारण नाही. परंतु आज संपूर्ण मतदारसंघाचं जर वातावरण बघितलं तर धनुष्यबाणावरचा उमेदवार हा लोकसभेमध्ये जाऊ शकतो अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि तरी देखील आपण पुन्हा एकदा चर्चा करावी, पुन्हा एकदा सगळे या मतदारसंघाचा सर्वे करावा आणि निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती करून आज जागेमध्ये आलेलो. कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना असू शकते, कारण मी देखील माझ्या घरात बया कसं काम करतात हे बघितलेलं आहे. मी अनेक माझ्या सभांना सांगितलंय की एक वेळ कामाचा पाठपुरावा माझ्याकडनं कमी होईल, एक वेळ संपर्कामध्ये मी कमी राहील, परंतु त्यांचा जो संपर्क आहे हा सगळ्यात जास्त संपर्क आहे ते मला देखील घरात असल्यामुळे माहितीये. त्याच्यामुळे तुमच्या भावना या चुकीच्या आहेत आणि ह्या काही मी एकनाथ शिंदे साहेबांवर पोचवणार नाही याच्यातला भाग नाही. आज उत्तर पार्टी देखील आहे आणि म्हणून आपल्यालाही सभा लवकर संपवावी लागणार आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत
त्या भयांकडे ते काम करतात म्हणून त्यांच्याकडनं भाऊ आहे. पण मी जर त्यांचा धाकटा भाऊ आहे तर माझा मोठा भाऊ हा लोकसभेमध्ये गेला पाहिजे ही माझी देखील भावना असणार आहे. त्याच्यामुळे जी काही ताकद एकनाथ शिंदे साहेबांकडे लावायची आहे, देवेंद्रजींकडे लावायची आहे, ती लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं केला जाईल आणि मी प्रामाणिकपणाचं करतो. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, मला सगळ्या तरुण सहकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, मी काल देखील महायुतीच्या अनेक नेत्यांशी चर्चा केली, सिंधुदुर्गामध्ये देखील चर्चा केली, कुणी मला असं सांगितलं नाही की आमच्या उमेदवारांना मिळालं तिकीट तरच आम्ही प्रचार करणार आहोत. त्यांनी हे देखील सांगितलं, दीपक केसरकरनी तर व्यासपीठावर सांगितलं की शिवसेनेचे उमेदवार हे किरण भैया आहे. तिथं देखील महायुतीच्या लोकांनी सांगितलं की जर महायुतीचा उमेदवार म्हणून कुणी तिकीट आणलं तर त्याचा आम्ही पोटपिटकीला काम करू आणि त्याला लोकसभेमध्ये पाठवू अशी भूमिका कालच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये भाजपाकडनं देखील घेण्यात आलेली आहे. आणि म्हणून काही पुष्कळ लोक जर आपल्याला टीका टिप्पणी करत असतील, काही लोक व्हॉट्सअपवर टाकून स्वतःची ईमेल बनवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आपण या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे शिवसैनिक आहोत, ही भावना डोळ्यासमोर ठेवून भविष्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. आज प्रत्येकाची भावना आहे की लोकसभेची उमेदवारी ही आपल्याला मिळाली पाहिजे. ही सगळी भूमिका एकनाथ शिंदे साहेबांकडे मी मांडलेली आहे, देवेंद्रजींकडे मी मांडलेली आहे, अजितदादांकडे देखील मी मांडलेली आहे. आणि ती मांडलेली असताना उमेदवार आपला कसा महायुतीच्या माध्यमातून निवडून येईल हे देखील मी त्याला सांगितलेलं आहे. पण सांगताना हे देखील सांगितलंय की आमच्या शिवसेनेची ताकद नक्कीच आहे, परंतु महायुतीतल्या प्रत्येक नेत्याच्या आशीर्वादाला शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार आहे एवढा आदरपूर्वक आदर देखील समोरच्या सगळ्या लोकांना मी दिलेला आहे. त्याच्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की कटुता कुठे येणार नाही, कटुतेने कुठं कामकाज होणार नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. आणि ही निवडणूक फक्त खासदार की पुरती मर्यादित नाही आहे, आपला खासदार निवडून आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातला पहिले प्रत्येक आमदार हा आपल्याला शिवसेनेचा बनवायचा आहे, पाचीच्या पाची आमदार आपल्याला शिवसेनेचे करायचे आहेत. अलायन्समध्ये शेखर निगम तिथं काही आपण उभं राहायला जाणार नाही, पण त्याला तिथं निवडून आणून बाकीचे सगळे चारही आमदार ते आपल्याला शिवसेनेचे बनवायचे. आणि म्हणून फक्त भावनिक आमची मागणी नाही तर भविष्यामध्ये शिवसेना आहे त्याच्यापेक्षा चौपटीने या संपूर्ण परिसरामध्ये वाढली पाहिजे, महायुती वाढली पाहिजे, या प्रामाणिक भावनेनं कार्यकर्त्यांची मागणी आहे. हा देखील संदेश तुमचा मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे. पण आपण देखील सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये आपला गटप्रमुख आहे का, प्रत्येक गावामध्ये आपला शिवदूत आहे का, प्रत्येक गावामध्ये आपला कार्यकर्ता आहे का, प्रत्येक गावामध्ये आपण ही यंत्रणा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं राबवणार आहोत याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यात केलं पाहिजे. मी काल परवाच नागपूरमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी गेलो होतो. मला दोन्ही जिल्हा प्रमुखांना एक विनंती करायची, मी काही कागद घेऊन आलेलो आहे, ते कागद मी दोन्ही जिल्हा प्रमुखांकडे देतो. प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीने राबवली पाहिजे आणि ती शांततेने कशी राबवली पाहिजे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर काही लोकांकडनं प्रशिक्षण घ्यावं लागेल. मी सुरुवातीला देखील सांगितले की पहिल्या दिवशी चंद्रकांत पाटलांचं एक प्रशिक्षण होतं, त्या प्रशिक्षणाला मी स्वतः पुण्यामध्ये गेलो. त्याच्यामुळे आपल्या भावना तिकीट मिळाव्या नक्की आहे, पण तिकीट मिळाल्यानंतर आपण प्रचार कसं करणार आहोत, आपण आपल्या उमेदवाराला घराघरापर्यंत पोहोचून उमेदवार कसे मतदार कसे बाहेर काढणार आहोत याच्यावर देखील आपण फार मोठं यश अवलंबून आहे. आणि त्याच्यासाठी आपली यंत्रणा देखील अतिशय स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आज सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून मी आपल्याला काही प्रचाराच्या गोष्टी देखील सांगतो की आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 36,000 हे 85 वर्ष क्रॉस केलेले लोक आहेत आणि 17,000 हे दिव्यांग आहे. मी मध्ये देखील जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं की तिकिटासाठी मी मुंबईमध्ये आहे, बाकी सगळी मंडळी तिकडे आहेत, पण आपण यंत्रणा सुरू करा, 2 कार्यकर्त्यांची नावं मला द्या, तालुक्यातल्या 5 कार्यकर्त्यांची नावं द्या आणि ज्या ज्या ठिकाणी दिव्यांग बांधव आहेत, ज्या ज्या ठिकाणी 85 वर्षावरची सगळी लोक आहेत त्यांना सन्मानपूर्वक भेटायला आपण सुरू करा असं देखील मी सांगितलं होतं. शेवटी हे सगळं केल्यानंतर प्रचाराची यंत्रणा आपण कशी राबवणार आहोत याच्यावर देखील आपण सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणून खासदार की फक्त
ही मिळवायची हे आपलं उद्दिष्ट असता कामा नये. तर खासदार खासदारकी मिळाल्यानंतर ती खासदारकी 2 ते 2.5 लाख पदाला आपण जिंकली पाहिजे अशा पद्धतीने देखील आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं उद्दिष्ट असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. आज महायुतीमध्ये आपण काम करतोय. आपल्याला आठवत असेल की 18-19 महिन्यापूर्वी जो काही राजकीय स्थित्यंतर झाले त्या स्थित्यंतरामध्ये मी ग्वाटला जावं की न जावं त्याच्यावर देखील फार मोठ्या शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. परंतु आवर्जून सांगतो की आम्ही कुटुंबाने बसून घेतलेला निर्णय हा माझ्या भल्याचा नव्हता, तो रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या भल्याचा होता आणि कोकणाचा होता. आज एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला निधी मिळाला तो निधी आजपर्यंतच्या रत्नागिरीच्या इतिहासामध्ये कधी मिळालेला नव्हता. आणि म्हणून ज्या नेत्याने आपल्याला उद्योगमंत्री पद दिलं, ज्या नेत्यानं तालुक्याला विकासाचं काम दिलं, त्या तालुक्यातनं त्या मतदारसंघातनं किमान 1.5 लाखाचं मताधिक्य देण्याची जबाबदारी रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे, जेणेकरून हे मताधिक्य पुढच्या मतदारसंघामध्ये तुटता कामा नये. आज विकासाला आपण चालना दिली आहे. विकासात्मक काम करत असताना मी शिवसेना म्हणजे शिवसेना पक्ष कधी मानलाच नाही. मी कुटुंबा म्हणून कायमसोबत तुमच्यासोबत राहिलेलो आहे. रस्त्याची कामं असतील ठीक आहे, विकासाची कामं आहेत, परंतु वैयक्तिक देखील कामं झाली पाहिजे. वैयक्तिक देखील लाभार्थी प्रत्येक कार्यकर्त्याला मिळायला पाहिजे. या भावनेतच आम्ही सगळ्यांनी तुमच्या सोबत राहिलोय आणि म्हणून कुटुंब म्हणून आपण काम करतो, परिवार म्हणून आपण काम करतो, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आपण काय सामील असतो. त्याच्यामुळे ही देखील निवडणूक ही आपल्या एकमेकाच्या सुखदुःखाची निवडणूक आहे. ज्यावेळी माझा दौरा बघून 5-7 तासामध्ये 4,500-5,000 लोक ज्यावेळी पदाधिकारी जमतात त्यावेळी तुम्ही निश्चिंत राहा, या भागामध्ये शिवसेनेची ताकद आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मग मी सांगितलं शक्ती प्रदर्शन करायचं आव्हानच जर कोणी केलं तर आपल्याला संपर्क मैदान देखील कमी पडेल एवढी ताकद तुमच्या सगळ्यांच्या पण समोर कोणतरी आव्हान देते म्हणून आपण आव्हान द्यायचं अजिबात त्याची आवश्यकता नाही. मी मगाशी देखील सांगितलं, मी नागपूरला ज्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 8 आमदार माझ्या संपर्कात आहे, तरी शिवसेनेच्या एका नेत्यानं पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर टीका केली. त्यांचं नाव मला घ्यायचं नाही, ते माझ्यापेक्षा वयाला मोठे असल्यामुळे आजही त्यांचा आदर करतो. पण या भाषणाच्या निमित्तानं त्यांना देखील विनंती करतो की घरापर्यंत बसू नका. मी जरी संयमी असलो तरी मी कोकणातला आहे, तुमच्यापेक्षा जास्त वाईट मला बोलता येतं याची नोंद देखील त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे मात देतो याचा अर्थ कुणी गैरसमज करू नये, संयम ठेवतो याचा अर्थ कुणी गैरसमज करू नये. परवा मंत्री एक अर्थ मात्र इथला नेता आहे कोकणातला सोपळ सिंधुदुर्गचा, तो म्हणला किरण सामंतांनी राणेंनी धमकी दिली म्हणून मागे घेतली. स्वतः निवडून पहिले या स्वतःच्या मतदारसंघात आता पुढच्या निवडणुकीला मालवण बदलत मग आम्हाला सल्ले द्या. किती वेळा एकनाथ शिंदेच्या केबिन मध्ये असता मी स्वतः बघितलेला आहे, किती वेळा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चर्चा करता मी एक बघितलेला आहे. एकनाथ शिंदेंचे जाऊन पाय धरायचे आणि इकडे जाऊन दादागिरी करायची. मला तुम्ही देखील बोलायला लावू नका, तुम्ही देखील माझे कॉलेजचे चांगले मित्र आहात, कोण आहे ते तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. पण पहिल्यांदा स्वतःच्या मतदारसंघात निवडून घेऊन दाखवा आणि धमक्या हे एवढे सगळे माझ्याबरोबर असताना कोणाच्याही धमकीला मी ठीक आहे. त्याच्यामुळं माझा संयम ही माझी मजबुरी आहे असं कोणी समजू नये. मी फक्त मतदारसंघामध्ये वाद होऊ नये, कोकणामध्ये वाद होऊ नये, माझ्या सांगण्याला पुढे काही वेगळ्या भूमिका कोणी घेऊ नये. हे सहज करतोय म्हणून जर करत असेल तर त्याच्यावर दादागिरीची भाषा कोणी करू नये. मी देखील 1999 सालापासून या कोकणाच्याच राजकारणामध्ये आहे आणि म्हणून आवर्जून सांगतो की ज्यांनी मला धमकीची भाषा केली त्याच्याच लोकांनी मी गाडीमध्ये एकटा असताना माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. अशा हल्ल्यात वाचून तुम्हाला मी घाबरलो नाही, तर कोणाच्या धमकीला घाबरण्याचा संबंधच येत नाही. आणि गाडे साहेबांबद्दल अशा पद्धतीची आमच्या कुटुंबामध्ये भावना निर्माण होणं हे कदापि शक्य नाही. त्याच्यावर बालिशाळे करू नका, अशा पाली साहेबांना आमच्यामध्ये वाद होतील असा त्या देखील भाग नाही. स्वतःचा मतदारसंघ जर आपण सांभाळला तर बरोबर होईल हा माझा एक मित्र म्हणून त्यांना सांगा. आणि म्हणून जे काही राजकारण केलं तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या साक्षीनं त्यांना सांगितलं की आम्ही कमकुवत नाही, आम्ही आक्रमक नाही, अशा त्या देखील भाग नाही. आक्रमकता जर बघायचीच असेल
तर ती देखील आक्रमकता पूर्ण परिसरामध्ये दाखवण्याची आम्ही सगळे घेऊ शकतात. परंतु कुणाचाही वागण्याचा किंवा कुणाचे बोलण्यानं कुणालाही त्रास होऊ नये ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका असते. आणि म्हणून मी सातत्यानं माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगत असतो की जर कोण बाहेर बोललं आणि त्याला समाधान वाटलं की उदय सामंतांवर, किरण सामंतांवर, सामंत कुटुंबियावर वाईट बोलून माझं समाधान झालं आणि त्याला चांगली झोप लागली, तर तेवढं समाधान आपल्याला आहे. एखाद्याला आमच्यावर टीका करून जर झोप लागत असेल, गोळीची आवश्यकता असेल, तर आपण त्याला बरा करतोय एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच्या पलीकडे जाऊन पण अनेक लोकांना मी बरे करू शकतो, पण त्या फंदात काही पडलेलो नाही. त्याच्यामुळे आम्ही संयमी आहोत, पदाधिकारी संयमी आहेत, सगळे संयमी आहेत. महायुतीमध्येच आम्ही सगळे आहोत आणि महायुती स्ट्रॉंग आहे म्हणून विरोधक जी टीका करताय त्यांनी पण समजू नये की उलट सुद्धा काही बोलत नाही बोललो. त्याच्यामुळे आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना मला काही बंधन आहे, पण मी जास्त या ठिकाणी काही बोलत नाही. परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या राष्ट्र भावना आहेत. त्या राष्ट्र भावना एकनाथ शिंदे साहेबांकडे पुन्हा एकदा मांडण्याची जबाबदारी आज या सभेच्या निमित्तात मी स्वतः स्वीकारलेली आहे. तुमच्या मनामध्ये जे आहे तेच मी ज्यावेळी अनेक वेळा एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करतो तेच एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये आहे. परंतु काळ वेळ योग आपल्याला जोड द्यावा लागतो. मी पुन्हा एकदा उद्या म्हटल्यानंतर या सगळ्या सभेचा इतिवृत्तांत माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगेल, तुमच्या भावना सांगेल आणि त्याच्यातून सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती देखील एकनाथ शिंदे साहेबांना मी नक्की करेन. हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या सभेला पदाधिकाऱ्यांना देतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार एवढ्यासाठीच मानतो की कार्यकर्त्यांचं प्रेम, पदाधिकाऱ्यांचं प्रेम हे कसं असू शकतं हे जर महाराष्ट्रातल्या कुठच्या आमदाराला बघायचं असेल किंवा कुटुंबावरचं एखादा प्रेम कसं असू शकतं हे जर महाराष्ट्रातल्या कुठच्या आमदाराला बघायचं असेल तर त्याला रत्नागिरीच द्यावं लागेल. आणि म्हणून बघायची पण मी काही लोकांना रोखणं म्हणून लागत असेल अंगार भंगार म्हणण्याची आपल्याला काही गरज नाही. आपली ही संस्कृती नाही. आपण अंगार होतो, अंगार आहोत आणि अंगारच राहणार. सांगायची गरज नाही, जे सांगतात त्याला सांगण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे अंगार भंगारेविषयी सगळे सोडून द्या. जे त्यांच्या तोंडात चांगले राहतात ते त्यांनाच तिथंच राहू दे, ते आपल्याकडे येण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून अंगार भंगारपेक्षा आपण पूर्वीपासूनच संघर्ष केलेला आहे. ज्या दिवशी मी राजकारणाला सुरुवात केली त्या दिवसापासून आमच्या कुटुंबाने संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये आपण सगळे कायमस्वरूपी माझ्या सोबत आहात. आणि म्हणून मला खात्री आहे राजकारणामध्ये केवढंही मोठं संकट माझ्या कुटुंबावर आलं तरी हजारो लोक अजून हजारोंच्या ताकदीनं माझ्या सोबत कायमस्वरूपी आहेत याची मला पूर्ण खात्री असल्यामुळं तुमच्या ताकदीच्या जोरावर, तुमच्या विश्वासाच्या जोरावर माझ्या आयुष्यामध्ये मला आत्मविश्वास आहे की माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या वेळी अडचणी त्याच्यावेळी माझा रत्नागिरी मतदारसंघ, माझा रत्नागिरीकर, माझा रत्नागिरी जिल्ह्याचा प्रत्येक माणूस हा आमच्या सोबत उभा राहील ही पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला देखील चिंता असण्याची काही आवश्यकता नाही. माझ्या मुस्लिम बांधवांचं देखील आज रमजान आहे, त्यांना देखील रमजानच्या मनापासून शुभेच्छा देतो. महिला भगिनी देखील मोठ्या संख्येनं आल्या त्यांना त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. आणि एवढंच सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती म्हणून जे आपण काम करतोय महायुती म्हणून आपण काम करू आणि महायुती म्हणून काम करत असताना मागच्या वेळी म्हणजे काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की तिकीट आपण त्याच्यासाठी मागतो, तर मागच्या वेळी या संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभे होते. आपल्या मतदारसंघानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 67,000 तिकीट त्यांना दिलेलं होतं, पण दुर्दैवानं आम्ही गुवाहाटीला गेलो ते काही गुवाहाटीला आहे. त्याच्यामुळे ती जागा ही शिवसेनेचीच आहे, ती जागा ही धनुष्यबाणाचीच आहे. आणि म्हणून ती धनुष्यबाणाची जागा ही आपल्यालाच मिळावी हा आग्रह आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे. मगाशी मला पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी विचारलं की इथं शिवसेनेचे आमदार किती आहे आणि मित्र पक्षाचे आमदार किती आहे, मला त्याच्यावर देखील काही चर्चा करायची नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं या मतदारसंघाचं वातावरण आहे, शेखर दिखवांपासून दीपक केसरकरांच्या मतदारसंघापर्यंत हे महायुतीसाठी पोषक आहे आणि त्यातल्यांनाच हे शिवसेनेला जर तिकीट मिळालं तर शिवसेना फार मोठ्या पदाधिकाऱ्यानं या मतदारसंघामध्ये महायुतीला सोबत घेऊन महायुतीच्या सगळ्याच लोकांच्या आशीर्वाद घेऊन अतिशय मोठ्या प्रकारे निवडून येऊ शकते हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आपल्याला आठवत असेल काल यांची एक पत्रकार परिषद मुंबईला झाली,
त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की शेवटी जे आपल्या समोर तिकीट मात्र आहे हे देखील ज्येष्ठ आहेत, त्यांचा देखील मान सन्मान राहिला पाहिजे, हा आपल्यावरचा संस्कार आहे. आपण तिकीट मागताना दुसऱ्या तिकीटना लालस्य करायचे हा आपल्यावरचा संस्कार आहे. आणि म्हणून त्याने तिकीट मागितले ठीक आहे, ते म्हणाले की त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाली, आपण म्हणजे आपल्या प्रचाराची सुरुवात झाली. ते सकाळी सांगितलं सुरुवात झाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काय केलं म्हणून आपण काय करायचं याच्यापेक्षा आपण एक सुंदरपणाचं काम केलं पाहिजे. आणि आज दुसरी एक पत्रकार परिषद सांगतो, माझे खासदार निलेश राणे, त्यांना देखील काही लोकांनी विचारण्याचा प्रयत्न केला की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, हे केलं तर काय होईल, उदय सामंत यांचा तिकडे मीटिंग घेतली त्याचं काय होईल. त्याने देखील स्पष्ट सांगितलं की राजकारणापेक्षा सामंत कुटुंबाचे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत, त्याच्यामुळं आम्ही दोन्ही कुटुंब भविष्यातल्या राजकारणामध्ये कुठचाही गैरसमज न करता एकत्र राहणार आहोत. जर समोर तिकीट मागितलेले एवढ्या नम्रतेने आपल्याशी बोलत असतील तर आपली देखील जबाबदारी तिकीट मागताना हीच आहे की आपण देखील त्यांचा मान सन्मान करून तिकीट मागितलं पाहिजे, आणलं पाहिजे आणि त्यांना सोबत घेऊन आपण लोकसभेमध्ये गेलं पाहिजे. हा विचार प्रत्येक कार्यकर्त्याचा असणं आवश्यक आहे आणि तो आपण करावा एवढीच कळकळीची विनंती करतो. आज हजारोंच्या संख्येने आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा एवढं सांगतो की ज्या ज्या वेळी माझ्या कार्यकर्त्यावर, ज्या ज्या वेळी माझ्या कुटुंबातल्या घटकावर संकट येईल, त्यावेळी उदय सामंत मंत्री नाही, तुमच्या कुटुंबाचा एक कार्यकर्ता आहे, पण मी देखील आणि माझं कुटुंब देखील तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.